शिवसेना कदापि हिंदुत्वापासून आणि हिंदुत्व कदापि शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही। आदित्य एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर आपले काही आमदार खासदार मंत्री हे अयोध्येला जाऊन आले आणि ते 63 आमदार आल्यानंतर त्यातले काही नंतर जे मंत्री झाले ती सुद्धा शिवसेना बाळासाहेबांच्या नंतरची शिवसेना होती। मी आलेलो आहे काही वेगळे मुद्दे घेऊन। जे काही मुद्दे गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमातून आपल्यासमोर येत आहेत, मग ती शिवसेना आहे ही शिवसेना बाळासाहेबांची आहे का, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे का, मग ही शिवसेना नेमकं कोण चालवतं आहे, मुख्यमंत्री भेटत का नाहीत, मुख्यमंत्री भेटत नव्हते, मुख्यमंत्री म्हणजे मी, हे गेल्या काही दिवसांपूर्वी सत्य होतं। ह्याचं कारण जी माझी शस्त्रक्रिया झाली होती तो अनुभव काय होता त्या अनुभवाचं एक वर्णन नाही मी करत बसणार, पण त्याच्यानंतरचे 2-3 महिने हे फार विचित्र होते। मी कोणालाही भेटणं शक्य नव्हतं, म्हणजे भेटू शकत नव्हतो, म्हणून तो जो काळ होता तो मुख्यमंत्री कोणाला भेटत नाही हा मुद्दा बरोबर आहे, पण त्याच्यानंतर मी आता भेटायला सुरुवात केलेली आहे। जी जी काही कामं, बरं असंही नाही की मी भेटत नव्हतो म्हणजे कामं काही होत नव्हती। मी माझी पहिली कॅबिनेट मीटिंग ही हॉस्पिटलमध्ये बाजूच्या खोलीतनं अशीच ऑनलाईन केली होती आणि त्याच्यानंतर काम हे अव्यवहितपणे सुरू आहे। शिवसेना म्हणाल तर शिवसेना आणि हिंदुत्व हे दोन घट्ट एकमेकामध्ये गुंफलेले जोडलेले हे शब्द आहेत। शिवसेना कदापि हिंदुत्वापासून आणि हिंदुत्व कदापि शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही, कारण शिवसेना प्रमुखांनी जो एक कानमंत्र दिलेला आहे की हिंदुत्व हा आमचा श्वास आहे। म्हणूनच गेल्या 1-15 दिवसापूर्वी आदित्य एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर आपले काही आमदार खासदार मंत्री हे अयोध्येला जाऊन आले, हिंदुत्वासाठी काय काय केले, कोणी कोणी काय काय केले हेही बोलण्याची आत्ता वेळ नाही आहे, पण हिंदुत्वाबद्दल मी विधानसभेत विधिमंडळात बोलणारा कदाचित पहिला मुख्यमंत्री असेल। मग नेमकं झालंय काय, ही शिवसेना कोणाची आहे, काही जण असं आरोप करतायत की किंवा असं भासवण्याचा प्रयत्न करतायत की आता काय बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही। ठीक आहे ना, बाळासाहेबांची शिवसेना आणि आत्ताच्या शिवसेनेत फरक काय, नेमका असं काय मी नेमकं केलेलं आहे की शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जात चाललेली आहे, त्यावेळेला जे विचार होते तेच आपण पुढे नेत आहोत। बरं, त्याच्यानंतर म्हणजे आपल्यातून बाळासाहेब 2012 साली गेले, 2014 साली आपण एकाकी लढलो होतो, तेव्हाही आपण हिंदूच होतो, आत्ताही हिंदूच आहोत, उद्याही हिंदूच राहणार आहोत, मुद्दा विचार हा तोच राहणार आहे, तोच असणार आहे, पण 2014 साली सुद्धा जी लढलेली शिवसेना होती आणि जिने एकट्याच्या ताकदीवरती प्रतिकूल परिस्थितीत 63 आमदार निवडून आणले आणि ते 63 आमदार आल्यानंतर त्यातले काही नंतर जे मंत्री झाले ती सुद्धा शिवसेना बाळासाहेबांच्या नंतरची शिवसेना होती।